शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये चेन्नई आणि विजयवाडाच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे, आणखी एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घटना म्हणजे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला खूप मोठं बाष्प किंवा पावसास अनुकूल परिस्थिती आहे. आत्ता काही पावसाळा नाही, हिवाळा आहे. या परिस्थितीत या पावसाला फार साथ मिळणार नाही, परंतु दक्षिण भारतातील जे राज्य आहे त्यामुळे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, रायलसीमा या भागात मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात होणार आहे. महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 4-5 जिल्ह्यांमध्ये होणं अपेक्षित आहे. आज 13 तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडी आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इतरत्रही हलक्या स्वरूपाची थंडी आहे, ज्याला आपण थंडीची लाट म्हणू शकत नाही. परंतु या वातावरणात कसा बदल होतो ते आपण बघतो. मध्य भारतावर उद्या 14 तारखेला थंडी जरी वाढत असली तरी महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून थंडी कमी आहे. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये 15 तारखेलाही थंडी कमी असणार आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 16 तारखेला देखील थंडी कमी आहे. 17 तारखेला पहिल्यांदा थंडी वाढताना दिसते. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, खास करून पूर्व विदर्भात ही थंडी वाढते. आता मात्र आपण 18 तारखेला बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी वाढू लागली आहे. थंडीच्या प्रमाणात 19 तारखेला अधिक वाढ होते. 20 तारखेला देखील महाराष्ट्रात खूप थंडी असणार आहे. 21 तारखेला मात्र थंडीचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने थंडीचा प्रवास सुरू होईल. लानिना कंडिशन असल्यामुळे थंडीचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज येतो आहे. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात, खास करून हा जो भाग आहे तो अहिल्यानगर दक्षिण, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि बीड पश्चिम भाग आहे, या ठिकाणी थंडीचं प्रमाण अधिक नोंदलं जाईल असा अंदाज आहे. आज महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते, पावसाची शक्यता नाही. उद्या मात्र 14 तारखेला सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही भागात ढगाळ परिस्थिती तर काही भागात पावसाचा अंदाज आहे. हे पावसाचं वातावरण सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार करेल असा अंदाज आहे. हे वातावरण थोडं 16 तारखेलाही या विभागात, म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सोलापूर भागात राहण्याची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव 17 तारखेला संपण्यास सुरुवात होईल. 18 तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार नाही. स्कायमेटने देखील 14 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाळी अंदाज दिला आहे. यामध्ये सोलापूर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. हे वातावरण 15 तारखेला जवळपास अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 तारखेला पाऊस असण्याची शक्यता आहे. जोर जरी कमी झाला तरी 16 तारखेलाही याच भागात पावसाचा अंदाज कायम आहे. 17 हलकं वातावरण असलं तरी पावसाचा प्रभाव संपणार आहे. 14 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण पावसाचा अंदाज आहे. 15 तारखेला पुन्हा एकदा जवळपास नवी मुंबई, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इकडे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूरपर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज 15 तारखेला कायम आहे. 16 तारखेलाही याच भागात पावसाचा अंदाज कायम आहे.
17 तारखेला मात्र याचं वातावरण बऱ्यापैकी कमी होईल. पुढे जवळपास 22 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज महाराष्ट्रात नसल्यामुळे या दरम्यान थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये 16 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दिला जातोय. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आज पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात ज्या ठिकाणी आपण पावसाचा अंदाज ज्या जिल्ह्यांमध्ये दिला आहे त्या ठिकाणी थोडी ढगाळ परिस्थिती आज दुपारनंतर निर्माण होईल असा अंदाज आहे. जवळपास आज आपण बघतो सोलापूर, सांगली, कोल्हापूरच्या काही भागात हलका शिडकावा देखील होऊ शकतो असा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष पावसाला सुरुवात उद्या होईल. 14 तारखेला मात्र महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होतील. हे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या भागात असू शकतील आणि प्रत्यक्ष पावसाचा प्रभाव देखील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या काही, साताऱ्याच्या काही भागात 14 तारखेला असणार आहे. याचा प्रभाव फार जरी नसला तरी देखील पावसाळी वातावरण तयार होत आहे. आणि आपण बघतो की पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि बीड, अहिल्यानगर दक्षिण भागात थोडं वातावरण 15 तारखेला देखील असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे 14, 15, 16 असं थंडीचं वातावरण कमी राहणार आहे. मात्र 16 तारखेला देखील पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज कायम आहे. याचा अर्थ थंडीचं प्रमाण वाढणार आहे. पुन्हा एकदा आपण 22 तारखेला गोंदियाला आणि गडचिरोलीला 14 अंश सेल्सिअस तापमान पाहतो आहोत आणि इतरत्र बहुतांश ठिकाणी 17 ते 16 अंश सेल्सिअस तापमान आहे. म्हणजे महाराष्ट्रात 18 तारखेपासून पुढे थंडीची लाट कायम राहणार आहे आणि 22 तारखेपर्यंत तिची तीव्रता वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढे किती थंडी वाढते हे आपल्याला बघावं लागणार आहे आणि थंडीच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण याचाही मानवी शरीरावर, शेती उत्पादनावर परिणाम होत असतो. थंडीचा कालावधी हा गहू, हरभरा पेरणी ज्यांची राहिली त्यांना अतिशय अनुकूल आहे. पिकांच्या वाढीकरता देखील अतिशय उपयुक्त आहे. फक्त धुई, धुके आणि दव यामुळे कधीकधी रोगराई पसरण्याची शक्यता असते, त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.